भव सिंधु
जीवन चरित्राची कथा आपण पाहत आहोत। कालच्या अध्यायामध्ये तुकोबारांनी संसार व्यथा मांडल्या, हाल अपेष्टा खूप सोसल्या आणि निर्णय घेतला। अगोदर निर्णय घेण्याच्या अगोदर तुकोबारांनी विचार केला की या संसारामध्ये कोळसा उगाळताच निश्चित। तुकोबारांनी विचार कोणता केला की या संसारामध्ये ज्या प्रमाणात जितका जास्त कोळसा उगाळावा तो अधिकच काळे दिसे आत। जितके दिवस आपण कोळसा उगळता तितका तितका त्याला चकाकी त्याच्या काळेपणाला येते आणि ते वरचे वर काळाच दिसत जाते। देवी त्या प्रमाणात संसार दुःखाचे पर्वत अनुभवे प्रचिती आली की, आणि तुकोबारांनी स्वतः हा निर्णय घेतला की संसारामध्ये कितीही दिवस जरी असा आपण एकाचे उत्तर एका एकाच एक झालं की दुसरं दुसरं झालं तिसरं कधीच न संपणाऱ्या प्रश्नाच कोडं म्हणजे संसार। आणि कोण्याच ठिकाणी फुलस्टॉप न असणार वाक्य म्हणजे संसार। कारण संसारामध्ये सुख दुःख हे संपतच नाहीत। आणि म्हणून तुकोबारांनी विचार केला जर संसारात राहून देव मिळविता आला असता, म्हणजे आजपर्यंत आलेली आतापर्यंतची अनुभूती महाराज सांगले संसारामध्ये देव जोडणं शक्य नाही वाटलं महाराजाला। आणि मग या संसारात दिसणाऱ्या सगळ्या लोकांना आपल्याला सोडावं लागते आणि यायला सोडल्याशिवाय आपलं जीवनाची इथली कर्तव्यता पूर्ण होत नाही। कारण तुकोबारा मनात काय विचार करतात संसार असता देव जोडे ऐसा निश्चय दृढ घडे तरी सुख देव का होऊन वेडे बसती कडे कपाटी। तुकोबारांनी विचार केला जर संसारामध्ये देव जोडता येत असेल तर
सुखदेव काही येडे होते त्या म्हणले जाऊन हिमालयात गेले किंवा याला संसार भेने पळाले आणि म्हणूनच आपल्याला हे संसार सोडावं लागते. हे गबाळ सोडल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून निश्चय केला आणि ज्याप्रमाणे नवरा वारल्यावर पत्नी सती जाते आता त्यांनी निर्णय कुठपर्यंत घेतला त्याची काय परिसीमा होती निर्णयाची त्यावेळेस ग्रंथकर्त्याने एक ओळी सांगितली आईसा निश्चय करून चित्ती जात से भा मनात पर्वती जेवी पतिव्रता निघता सती त्याग करी ती सर्वस्वे. पतिव्रतेचं उदाहरण दिलं या ठिकाणी ज्याप्रमाणे पतिव्रता आपला पती गेल्याच्या नंतर सती जाते आणि सती जात असताना पाठीमागलच्या कुठल्याच गोष्टीचा विचार करीत नाही त्याप्रमाणे तुकोबाने निर्णय घेतला आणि भामगिरी पर्वतावर महाराज तुकोबाराय जाण्यासाठी निघाले आणि भगवंताची त्या ठिकाणी डोळे लावून स्तुती केली भगवान आता तुझ्याशिवाय मला पर्याय नाही मी हे सोडल्याशिवाय गती नाही असा निर्णय घेऊन देहूच्या पश्चिम दिशेला भामनाथ भामगिरी पर्वत 3 ते 5 किलोमीटरच्या मध्ये अंतरावर पर्वत आहे त्या पर्वतावर महाराज तुकोबाराय जाऊन बसले आणि भगवंताची त्याने त्या ठिकाणी स्तुती करायला सुरुवात केली. भगवंताला सांगितलं तुकोबारायाने भगवान अनेक नलगे माईक पदार्थ आता हे मला माईक पदार्थाची भगवान गरज नाही त्या ठिकाणी गणपतीरायाच दर्शन घेतलं भगवान पांडुरंगाची मूर्ती ध्यानात आणली आणि भगवंताच अखंड चिंतन त्या ठिकाणी तुकोबाराय करतात असं चिंतन करतात की आता त्या चिंतनामध्ये भगवंतालाही त्या ठिकाणी धावून यावं एवढा लळा निर्माण करतात लळा निर्माण होतो आणि असं करीत 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 महाराज 7 दिवस संपतात. चळण वळण सगळं हालणं चालणं बंद आहे केवळ भगवंताचं चिंतन चालू आहे आणि त्यावेळेला चिंतन करत असताना भगवंतालाही काळजी लागली की तुक्यानं जर असं केलं या वकील साहेब या बस आणि भगवान दिनाचा दयाळू आहे महाराज भगवान भक्तवत्सल त्याला उपाधी आहे भगवंताला करुणानिधी विशेषण लागलेलं आहे आणि दुष्टाचं हनन करून भक्ताचं रक्षण करणं हे भगवंताची बिरदावळी आहे आणि भगवंताच्या दारामध्ये देर है मगर अंधेर नाही कारण भगवंत ही करू लागले फुसकाऱ्या मारण जवळ जाऊन शेपूट मारण आणि ह्या गोष्टीला समाधीतून तुकोबाराय बाहेर येत नव्हते तेव्हा भगवंतानं आकाशवाणी केली की तुकोबा आता डोळे उघडा
त्याच्यासाठी धावून आलो. तरी तुकोबार डोळे उघडत नाही. भगवंताची भेट हा भगवंताचाच अवतार आहे आणि हे भगवंतच आहेत याची कल्पना तुकोबाराला सुद्धा झाली. आणि अशी होते की नाही की म्हणून तुकोबाराला भगवंताने दृष्टांतही दिला, आकाशवाणी दिली, सांगितली. तरीही तुकोबाराय समाधीतून बाहेर येत नाही. त्याच कारण काय असेल तर त्याच कारण सांगितलं. जाळाव घ्यायचे असे एका परिचातक न घेती भूमीचे उदाका, तेव्हा मी पांडुरंग उपासक रूपे अनेक न पाहे. तुकोबाराय भगवंताला म्हणतात, भगवान मी पांडुरंगाचा उपासक आहे, पांडुरंगाची मूर्ती सोडून कोणत्याही रूपातलं दर्शन मी घेत नाही. तू ज्या वेळेला पांडुरंग होऊन येशील त्याच वेळेला मी तुझं दर्शन घेईन, अन्यथा घेणार नाही. आणि म्हणून ग्रंथकर्त्याने ही गोष्ट इथं प्रमाणबद्ध अशी केली की ज्याप्रमाणे चातक पक्षी भूमीवर सात समुद्र आहेत, जवळपास 71% पृथ्वी पाण्याने व्यापलेली आहे, तरीही पण चातक पक्षी कितीही दिवस तहान लागू द्या महाराज पृथ्वीवरचं पाणी पित नाही. मग तो कोणतं पाणी पितो? पावसात वरून वर्षा व्हावा आणि खाली चातकाने त्याच्या चोंचीमध्ये पावसाचा थेंब झेलावा आणि त्या थेंबानं तहान भागवावी, याशिवाय चातक पाणी पृथ्वीवरलं पाणी पित नाही. त्याचप्रमाणे तुकोबाराय भगवंताला म्हणतात, भगवान मी केवळ पांडुरंगाचा उपासक आहे आणि मला पांडुरंगाच्या चतुर्भुज सावळ्या रूपामध्ये तुझं दर्शन मला पाहिजे. त्या दर्शनामध्ये तू जर आलास तरच मी या ठिकाणी तुझं दर्शन घेईल. भक्ताचा भाव जाणला आणि देव भक्तासाठीच युगानियुगी अवतार धारण त्या भगवंतांनी केलाय महाराज. त्याच्यामुळं भक्ताचं मनोरथ पूर्वी ना त्याचं काम होत. आणि म्हणून तुकोबारायचा भाव भगवंतांनी जाणला आणि सापाच भल्या मोठ्या काळ्याकुट्ट सर्पाच अवतार भगवंताने टाकून दिला. ताकाळ चतुर्भुज घनश्याम शंख चक्र गदा पद्म निज भक्ताचे निकुणि प्रेम तो आत्मा राम प्रगटला. आणि तुकोबाराचा अशा पद्धतीचा भाव भगवंताने जाणला आणि साक्षात चतुर्भुज सावळं रूपड प्रगट केलं. आणि प्रगट केल्याच्या नंतर तुकोबाराला सांगितलं, तुकोबा मनवांचित फळ तुला मिळालंय, आता तरी डोळे उघड. असं म्हणण्याच्या नंतर तुकोबाराय समाधीतून बाहेर आले आणि अर्धोन्मिलित झालेले डोळे पूर्ण उघडले आणि भगवंताकडे तुकोबारायने बघितलं. त्यावेळेला भगवंताचं दर्शन घेतलं, पायाला मिठी घातली. तुकोबा पायाला मिठी घालताच भगवंतानी चारी हाताने महाराज तुकोबारायला उचलून आलिंगन दिलं, कडकड कडकड मिठी मारली. आणि देव म्हणतात, तुकोबा काय तुमचं म्हणणं आहे, काय या ठिकाणी 7 दिवसा बसून असे तुम्ही बसलाय? भगवंत
सर्व जाणता आहे महाराज, तरी पण नेमकं तुकोबारायाचा आणि भगवंताचा या दोघांचाही अवतार कोणासाठी आहे? आम्हाला काहीतरी शिकवायचं ते. आणि मग ते जे दोन मिळून नाटक जे करायलंय ते तिसऱ्यासाठी होईल. भक्ताचं आणि देवाचं नाटकच नेमकं कशासाठी आहे? ज्याला भक्त म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय हे माहित नाही, त्याला कासाला लावण्यासाठी, मार्गाला लावण्यासाठी ह्या दोघांची प्लॅनिंग होत आहे. पुढची सामान्य जड जीव उद्धरावया, जड जीवाला उद्धरावयासाठी संतजनाने अवतार घेतला आणि भगवंताने या लोकांना कामाला लावलं आणि म्हणून दोघांचाही संवाद या ठिकाणी चालू झाला. आणि त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, भगवान म्हणतात तुकोबाला, मागा तुकोबाराय, इतकी तुम्ही पराकाष्ठा केली, तन मन धन लावून आम्हाला धावा केला, आता तर काहीतरी मागा. त्यावेळेला तुकोबाराय म्हणले, देव म्हणतात संसारामध्ये हाल अपेक्षा सोसून इथपर्यंत आल्या, मागा काही. भगवान तुम्हाला द्यायचं असेल ना मला एकच द्या, जगातलं काहीच घेत नाही. तुकोबारायांनी भगवंताला एकच दान मागितलं, जगातलं काहीच का मागलं नसल, आम्ही तर भगवंताला एक नारळ फोडून 50 मागण्या करतो. आता हे फरक, आता याच्यातला फरक, याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्या फरकाची काय दरी आहे, त्या दरीसाठी आम्हाला संत चरित्र वर्णन करायचे आहे, ऐकायचे आहे. भलेही आम्हाला समजा वर्तन त्यांच्यासारखं जरी झालं नाही, तरी ही जी कथा आहे संत चरित्राची, तुकोबारायांनी जे दारिद्र्य भोगलं त्या दारिद्र्याच वर्णन इकडच्या दरी दारिद्र्याने जरी केलं तरी त्याच दारिद्र्य पण नाही सोडते. कुराडीचा दांडा होताच का, लाकडाला लाकूड तोडते की नाही तेच नियमित लागू होते. त्याचं दारिद्र्य आमच्या दारिद्र्याला तोडते. तुकोबाराय दारिद्र्य, त्यांच्या दारिद्र्यपणाचं वर्णन जर आम्ही इथं केलं, आमचं दारिद्र्य जाते. इतकी दारिद्र्यपणामध्ये ताकद आहे संतांची. आता आमची श्रीमंती, त्यांनी मानलेली श्रीमंती म्हटली, या दोन्हीची तफावत ज्या दिवशी आम्हाला कळते, कळू लागते आणि त्या वैचारिक पातळीने आमचं जसं मार्गक्रमण होते, त्या दिवशी आम्हाला संताच्या संगतीचा, संताचा बोधही होत नाही आणि आमचा उदारही होत नाही. आणि म्हणून आम्हाला संताच्या चरित्राच वाचन, श्रवण, मनन, निध्यास, म्हणजे अशा अडचणीतून त्यांनी काय मार्ग केला काढला, आणि एवढी अडचण समोर असताना सुद्धा भगवंत सखा कसा केला. संत चरित्राच्या महिमेची व्याप्ती सांगत असताना ग्रंथकाराने एक शेरा मारला महाराज इथं, ऐकता संताचे चरित्र, कुठल्याही संतांचं चरित्र असू द्या, तुम्हाला जो संत आवडते, जगाच्या पाठीवर नामांकित संत झालेत 18, तर त्यांच्यानंतर बरेच संत झाले पण त्यांची वेदामध्ये अजून नोंद नाही. शास्त्राला, पुराणाला, वेदाला माहीत नसलेलेही संत खूप आहेत. नारायण बाबाने सकाळी माधुकरी मागत नाही इतकं वजन व्हावं महाराज त्या झोळीचे, आणि सगळा गाव मागायचे नारायण बाबा, इथं मंदिरावर यायचं, या कोणत्या एक तट्टीची झोपडी होती, त्या झोपडीमध्ये पुन्हा नारायण बाबाने गावच्या सगळ्या मागून आणलेल्या भाजीला फोडणी द्यावं स्वतंत्र.
आणि एका वेळी जितके लेकर सोबत येतील तितके गावातून घेऊन देऊ. आणि मग आम्ही लहान होतो असे इथं आणून आम्हाला सगळ्याला लाईनला बसव, त्या आणलेल्या सगळ्या मिक्स केलेल्या भाजीला पुन्हा फोडणी द्यावं. कितका वेळ थांबू आम्हाला थांबलं जेवाव आम्ही, आम्हाला सगळ्यांना जेवायला म्हणा. आणि आपण एकदाच किती लागतं तितकं उचलून घ्यायचं मला, जेवता जेवता पुन्हा दुर्डीकडे हात लावायचा, महाराजांचा नियम होता. आणि आम्ही आता आमचा बदमाशीपणा सांगू का तुम्हाला, आम्ही असं निरंजनपेक्षा लहान होतो. एकादशीच्या दिवशी महाराज फराळाच मागायचे गाव, एकादशीच्या दिवशी माधुकीला महाराजाला भाकर भाजी कोणीच देत नव्हतं आणि महाराज घेतही नव्हते. आणि काही काही घराचे आम्ही बघितले, घरी त्या घरी एकादश कोणीच करायचं नाही, पण नारायण बाबाला वाढावं लागते म्हणून घरी साबुदाणा करून ठेवायचे, कारण संतांची आदरयुक्त भीती होती. मग ते फराळ सगळा इतका घेऊन यायचे महाराज इथं, आणि आम्हाला म्हणायचे चला मंदिरावर एकादश आहे की, आम्हाला विचारायचे. आम्ही एकादश धरीत नव्हतो तरी महाराजाला खायला मिळते म्हणून एकादश धरली महाराज म्हणावं. महाराज ज्याला एकादश आहे म्हणतील त्याला इथं आणाव आणि वाढाव. मला हे सांगायचं आहे, एकदा माधुकरीतलं जेवण महाराजांनी ताटात घ्यावं आणि दुपारच्या वेळेला आपल्याला भाकर खायला लागते याचा सुद्धा विचार करू नये. उरलेली सगळी भाकर तात्काळ वाटून द्यावी. ज्याला गरज आहे ते लोक समोर वाटच बघावं, महाराज आता जेवण झालं काय आता आपल्याला खायला मिळते. मी कथा याच्यासाठी सांगालो, झोळी भरून आणलेली भाकर भाजी दुपारच्या वेळेला आपल्याला खायला काय लागते किंवा लागल की या विचाराने नारायण बाबाने कधीच दुपारची भाकर आपल्या संग्रहित ठेवली नाही. याला म्हणतात वैराग्य. संग्रह करण्याची बुद्धीच नारायण बाबाकडे नव्हती. आम्ही निदान कितीही सात्विक माणूस झाला तरी निदान दिवसातून तीन टाइमची भाकर तरी सोबत संग्रह करतो माणूस. कुठं बाहेर निघाल्यावर डब्बा तरी निदान ती भलेही संध्याकाळचा करणार नाही, आपण संध्याकाळी घरी यायचा या विचारानं बाहेर पडतो, पण दुपारचा डब्बा सोबत घेऊन जातो. पण नारायण बाबाने कधीच संग्रह बुद्धी ठेवली नाही. गावातल्या नाले आता तुम्ही साक्षी आहात, त्या मी त्यांच्या तोंडून सांगण्यापेक्षा मी सांगालो याच्यासाठी की संतांचे चरित्र माझ्या तोंडून जा वधून जर गेले तर माझं दारिद्र्य दूर व्हा म्हणून सांगा. आणि म्हणून बऱ्याच संतांची पुराणाने शास्त्राने सुद्धा नोंद घेतली नाही, जे की समाजामध्ये आले आणि संत निघून गेले आणि त्यांनी जीवनभर समाज हिताचं काम केलं. पण या ठिकाणी ग्रंथकाराने सांगितलं, तुम्हाला जो संत आवडतो, तुम्हाला जो संत भावतो, तुम्हाला ज्याचं आचरण पटते. आता समाजामध्ये संतांची सोंग घेणारी माणसं खूप झालेत माणसं, संतांची सोंग घेऊन फिरणारे लोक खूप झाले. नक्की संतांची व्याख्या काय, त्याच उपाधीमध्ये जाणारे लोक. तुकोबारांनी ओरिजिनल संतांची डुप्लिकेट संतांची व्याख्या केली, मी त्या दिवशी सांगून गेलो. मंबाची बुवाच्या ना आता एक कथा आहे आपल्याला पुढे, मंबाची बुवाच्या वर्तनाकडे बघून महाराजांनी एक अभंग केला, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करो मी म्हणती साधू. मम्माजी बाबाचा खेळ हे अभंग कोणालाच उद्देशून नाही वाच, त्या मम्माजी बाबाला उद्देशूनच. अंगाला ओणे आरोप डोळे झाकून करती पाप, डावून वैराग्याची कला भोगी विषयाचा सोहळा. मायेचे मैंद, मायेचे शब्द एक मध्ये सुंदर.
सुंदर घातला मला नाही मुख्य मैंड आमच्याकडे बघते हात समाजामध्ये फिरतावळे आम्हाला मुख्य मैंड बघत बघायला भेटतात मुख्य मैंडाला नीट करायची मला हा मुख्य महिन्याला नीट कर बोलक करता येते आम्हाला चातुर्यानं पण मायेच्या महिन्याला नीट करायला संताचाच अवतार लागते सद्गुरूचाच अवतार लागते तू काय म्हणे आयसे मायेचे महिना तयापाशी गोविंद नाही नाही तयापाशी गोविंद नाही 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 हा शब्द डबल वापरला महाराज एकदा सांगून विश्वास बसला गेल्यामुळं नादी ढोंगी लोकांच्या लागू नका तिथं गोविंद नाही नाही आणि म्हणून आम्हाला भक्तीची सुरुवात करीत असताना शिष्यपणाकडून सत्शिष्यपणाकडे जायचं आणि सत्शिष्य झाल्याच्या नंतर आम्हाला सज्जनाच्या संगतीतून संताच्या संगतीत संगत करून संताची संगत झाली की आम्हाला सद्गुरूची ओळख करून घेऊन मग भगवंताची भेट कारण सद्गुरूची तेवढीच गरज आहे नामदेव महाराज रोज भगवंताच्या सोबतच होते महाराज तरी सुद्धा सद्गुरूची गरज पडली गोरोबा काकाला ते थापटीला की नाही धरून फोपट ना तेव्हा काय संतांच्या संगतीत नव्हते की संगतीतच होते संतांच्या संगतीत राहिल्यावर सुद्धा सगळे फळ मिळत नाहीत मनोवांछित पूर्ण होत नाही संतांकडं विवेक मिळते आणि विवेक प्रदान जीव झाल्याच्या नंतर सद्गुरूचा मार्ग घडते महाराज आणि मग आमच्या नामाला म्हणले आता तुला सद्गुरूची गरज आहे खूप ते खूप मोठा विषय आहे भक्ती खंडामध्ये चौथ्या समासामध्ये या विषयावर डिटेल कथा केलेली आहे आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये असताना संतांची चरित्र वर्णन करत असताना ऐकता संतांचे चरित्र तयासी भेटेल राजीव नेत्र सात्विक बुद्धी होऊन पवित्र आत्मवत जगत्रय भासेल की आत्मवत हे सगळं जग दिसायला आम्हाला अगोदर सात्विक बुद्धी धारण करून संतांच्या संगतीत जावं लागणार आता पुढे प्रश्न असा निर्माण होते संतांच्या संगतीत गेल्यावर माणूस सात्विक होते की सात्विक होऊन संतांच्या संगतीत जाते ते विषय गौण आहे सुरुवात संगत करा संतांच्या संगतीत गेलं वाल्यासारखे सुधारतात महाराज आपली किस गली मे गेल बला ज्या महात्म्याने एक बामण मारायचं आणि एक खडा त्या रानात टाकायचं सात रानं भरले होते आता मारले असतील त्या काळात नसतील इतके बामण कुठून आले असतील इथं गावापर्यंत एक बामण नाही मग काय हे गोष्ट खोटी आहे काय असंही नाही द्रष्टांनी याच्यासाठी सांगितलंय की आम्हाला सिद्धांत असा पटवायचा आहे तुम्हाला तुमचं अगणित पाप होऊ द्या संतांच्या स्पर्शानं नक्की नाही सोडते आम्हाला शास्त्राला हे तुम्हाला पटवायचं आणि म्हणून भगवान याप्रमाणे तुकोबाच्या संसाराची स्थिती जे प्रेमानं ऐकतात त्यांच्या दुःखाची निवृत्ती होते आणि सुखाची महाराज प्राप्ती होते खूप मोठा विषय आहे पण आपली कथा खूप मागे राहिली महाराज हे ग्रंथ चांगला वाचिला तर जवळपास 45 दिवसाच्या पुढे चलते एक 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 ओवी खूप आहे आता सिद्धांत प्रत्येक गोष्टीचा सिद्धांत सांगणं आकण कथा भाग जरी सांगितला तरी लेंडवर साहेब महिनाभर लागते कथेला आपल्याला 7 दिवसात काहीच होईना आता 7 दिवसामध्ये खरा लाभ आपल्याला संगीत करायचा असतो कथेचा काहीच लाभ नाही आणि हे वातावरण निर्मिती या स्थितीवर आपल्याला हे सोहळा आपल्याला तुकोबाराचा इतका गहन आहे अशी जर कथा ऐकत बसलं सकाळी पासून संध्याकाळ पासून
न संपणारी कथा आहे. आणि एक एक गोष्ट इतकी महत्त्वाची आहे. आपल्याला सगळं चरित्र जर ऐकायचं असेल तर घरी वाचन करून एक एक ओवीचा अर्थ करून घ्यावा लागते निवांत वेळेला. आणि म्हणून भगवंताने माग तुला काय मागायचे म्हणल्याच्या नंतर गंगाधर महाराज आले. बरं झालं आल्या मग आता मी वरी जाऊन बसलो बघत तुम्ही तुमच्या हिशोबाने. आणि म्हणून तुकोबारायाला भगवंताने माग म्हणले काय मागायचे ते. तुकोबाराय म्हणले काहीच मागायचं नाही, दुसरं संसारातलं सर्व नाशिवंत आहे, मला एकच दान दे, हेच दान दे. नको असं म्हणले. आणि भगवंत तुकोबारायावर इतके आनंदी झाले, इतके खुश झाले, इतके खुश झाले की चारही हातानं तुकोबारायाला भगवंताने उचलून कडेवर घेतलं. सात दिवस झालं तुकोबाराय घरी नाहीत. म्हणून आता इकडची परिस्थिती ऐका. आवली पुऱ्या देऊन इकडं वनानं तिकडं वनानं चक्रा मारू लागली. पोरीला सांगितलं काशी आपलं येड कुठं दिसते का बघ. संतोबाचा वारला होता, महादेव होता. महादेवाला सांगितलं महाद्या बाप बघा रे सात दिवस झालं घरी महाराज कुणीच जेवलं नाही. जिजाईला माहीत होत नक्कीच कुठंतरी गेले. कुठं गेलंय म्हणजे पंढरीच्या काळ्यानेला येड केलंय, कुठंतरी जाऊन चिंतन करीत बसलंय. या गोष्टीवर शिक्का मोर्तब होतो आवलीला. याच्याशिवाय दुसरं नवऱ्याबद्दल तिनं काहीच समजिल नाही. नवरा आपला कुठेही गेला तरी चिंतनाशिवाय रिकामा राहत नाही असं वाटत होत, पण पोटात त्याच्या भाकर नाही. आणि तुकोबारायानं जेवल्याशिवाय ती स्वतः जेवत नव्हती. पातिव्रत्य धर्म खूप मोठा आहे, ते तिनं सांभाळला. आणि म्हणूनच संसार तिचा फाटका नव्हता, नेटका होता.
आम्हाला संसार नेटका करायचा असेल, आमचा संसार फाटका होऊ द्यायचा नसेल, तर इतकं कातणीच्या तंतूपेक्षाही विचार संसारामध्ये बारीक आहेत. आपल्या चाऱ्यापेक्षा शेजाऱ्याच्या धुऱ्यावरला चारा जास्त हिरवा दिसायला, इतकं जरी माणसाला वाटलं, भाराभर कापून आणल्यावर तर संपलंच हो, पण आपल्या चाऱ्यापेक्षा ते चारा लई चांगला दिसायला असं मनोमन इच्छा जरी झाली तरी संसार फाटका. मग आता नेटका करायचं असेल तर काय कसं राहावं लागते तुमचा तुम्ही विचार करा. आणि त्यावेळेला मग आवलीनं सांगितलं कान्होबाला, कान्हया तुकोबा आज 7 दिवस झाला नाही, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशेला सगळ्या चारही दिशेला आणि ह्या चारही उपदिशेला 8ही दिशेला कान्होबा दादाचा शोध घेत फिरू लागला. दादा आपल्या दादावनी नव्हता, त्याची म्हैस आपल्या वावरात आली की संध्याकाळी लगेच भांडणं करायचं. दादा कसा होता, भगवान रामचंद्र प्रभूला ज्या वेळेला वनवासात जायची वेळ आली त्यावेळेला जे भरताने पात्र घेतलं, महाराज जाऊ द्या आता त्या विषयाकडे जाणार नाही, ज्याप्रमाणे भरत शत्रुघ्न राम लक्ष्मण या चार भावाची जोडी होती तशीच महाराज यायची तिघाची रामगिरी पर्वतावर आला. आता कान्होबाचं किती जन्माचं पुण्य असेल बघा, इकडे तुकोबा राहायला खांद्यावर चतुर्भुज रुपडा उचलून घेऊन खांद्यावर घेतलंय आणि अशा अवस्थेतच कान्होबा तिथं येऊन उभं राहील तिथपर्यंत आला. आणि कान्होबाने साक्षात तुकोबा राहायला कडेवर उचलून घेतलेलं भगवंतानी, भगवंताचंही दर्शन आणि आपल्या वडील बंधूचंही दर्शन, कडलकणी चमकल्यासारखं झालं कान्होबाला, एक वेगळीच अनुभूती आहे. आणि माणसाला भाग्य उदयाला आलं की नाही महाराज, लक्षणाची सुद्धा बदल होते, घरातून बाहेर निघाल्याबरोबर लक्षणं कळतात माणसा. लक्षणं जर जाणले ना माणसाची विचार वैचारिक पातळी तशी जर चलू लागली आणि पुण्यफळाला यायची वेळ जर आली तर घरातून निघाल्याबरोबर लक्षणाची सुरुवात होते. त्या दिवशीचे लक्षणं कान्होबाला चांगले दिसू लागले आणि त्या ठिकाणी गेले, तुकोबारायचं पहिल्यांदा दर्शन घेतलं, भगवंताचंही दर्शन कान्होबानं घेतलं. किती महिमा, किती भाग्य थोर म्हणाव, एवढ्या परिस्थितीमध्ये कान्होबाला बघा गिरी कपाटावर फिरतात महाराज, त्याला देव स्वप्नात जायना झाला आणि कान्होबाला हुडकाय गेलाय कोणाला, भावाला. इथं जरा बारकाईनं सिद्धांत ऐका, इमानदारने भावाला त्या विचारानं जर आम्ही शोधलं तरी आम्हाला भगवंताची भेट होते. जरा बारकाईनं ऐका, भावाला जर आम्ही कान्होबाने शोधलं तसे शोधत गेलो तर आम्हाला नक्कीच भगवंताची भेट होते. आता भाऊ भाऊ कसं राहावं हे विषय इथं महत्वाचा आहे. आणि म्हणून भगवंताचं दर्शन घेतलं आणि क्षेम आलिंगन सगळ्या तिघांनाही आलिंगन भगवंताने दिलं, संवाद झाला आणि तुकोबारायाने दर्शन घे कान्हायाला सांगितलं आणि दोघांची चर्चा झाली, भगवान अंतर्धान झाले, दोघांनाही आशीर्वाद दिला, भगवान गुप्त झाले. आणि त्यावेळेला नंतर कान्होबानी पुन्हा एकदा भानावर येऊन, आता ही परिस्थिती वेगळी होती, आता आले भानावर आणि सांगितलं, दादा गेले 7 दिवस झालं घरी कोणी अन्नाचा कण खाला नाही, वहिनी सैरा वैरा फिरते, लेकर उपाशी आहेत, लेकराला बळजबरी आम्ही खाऊ घालतो पण लेकरही खात नाही, आणि असं येड्यावनी का करता तुम्ही, समजून सांगितल्याबरोबर माग तुकोबाने ऐकलं आणि सांगितलं, दादा घराकडे चला. कान्होबा भगवंताचं चिंतन कर, तिथेही तेच दुकान सुरू केलं. इतक्या वेळ करणार असत कान्होबाने विनंती केली दादाची. आणि कान्होबा आता त्याला कदरून ते तिथे बसले होते, सांगितलं भगवंताचं चिंतन कर आणि तू म्हणत असशील
तर मी घरला येईल. पण घरी येऊन काही उपयोग नाही रे, काही उपयोग नाही. काय उपयोग नाही, कितीही सांगो तरी ना ऐकती बटकीचे. तीक्ष्ण उत्तर म्हणतात महाराज. आणि हे जर ऐकत नसतील घरी, पुढे शिंदळीचे रडतील. आणि मग पुढे आम्ही रडू नाही याचाच कळवळा होय होय. कानोबानं सांगितलं, दादा ठीक आहे तुम्ही घराकडे चला पहिले. ठीक आहे म्हणले तुकोबाराय. उठले कानोबाराय बी उठले. आणि त्या ठिकाणं भगवंताची तुकाराम दादाची दोघाची भेट म्हणून कानोबानं येतावळी आहे की नाही. असे धोंड्यावर धोंडे, धोंड्यावर धोंडे, धोंड्यावर धोंडे. तिथं दुसरं काय होतं? काहीच नव्हतं. धोंड्यावर धोंडे, धोंड्यावर धोंडे, पाच धोंडे ठेवले भगवंताची खून म्हणून. आणि तवापासून प्रथा आहे बघा, आपण कुठं गेले की नाही कोण्या तीर्थक्षेत्र, धोंड्यावर धोंडे, धोंड्यावर धोंडे. आपणही ठेवून येतं की का करतो, कशासाठी करतो, काय होय माहीत नाही, पण करतो नक्की होय. आणि म्हणून तुकोबारायला खानोबाने घेतलं. 3-4 किलोमीटरचं अंतर कापून आले. 7 दिवस झालं महाराज पोटात भूक नाही, चलाव तरी वाटते काय. अशा अवस्थेत हळूहळू हळूहळू आले. इंद्रायणीच्या तीरावर पोहोचले. आणि त्यावेळेला तुकोबाने सांगितलं, कान्हाया जरास बसू. बसले इंद्रायणीच्या तीरावर बसले. आणि कानोबाला सांगितलं, काना इकडे. काय दादा? तू घरी जा. आणि आपल्या जे हिशोबाच्या वया आहे, आपल्या बापानी लोकांना कर्ज वाटप केलंय, ते कर्जाच्या सगळ्या इत्यंभूत आत्तापासून इतिपर्यंत सुरुवात ते शेवट सगळा गोळा बेरजेचा जो हिसोबा आहे, हिसोबाच्या वया, ते सगळ्या घेऊन ये. त्यावेळी म्हणला, कानोबा का झाला, कशासाठी? काही कामाचे नाहीत म्हणला, बुडून टाकूत नदी. कानोबा म्हणला, का दादा काय कामाचं आहे? म्हणलं, लोक पैसेच देत नाहीत. भले आपले पैसे त्यांच्याकडे आहेत मान्य आहे, पण परिस्थिती अशी निर्माण झाली, भयान दुष्काळ, माय सुद्धा लेकराला ओळखीला भुकेच्या डोंबापुढे. 4 दिवसातून एकदा खायची सोय. आणि मग हे लोकांचे आपण आजच्या परिस्थितीमध्ये आपण दिले. हिशोबाच्या वया घेतल्या. तुकोबारायजवळ आले. आले खरे, पण कानोबाने विचार केला, दादा तुमच्यासारखंच मी जर केलं असत तर माझी लेकरं काय खाती? महाराज लेकरांसाठी नक्कीच करावं, लेकरं काय खातील असा विचारही करावं. करू नव असलं नव, कारण नैसर्गिक चक्र आणि निसर्ग चक्र ते थांबविल्यावर जमत नाही, त्या चक्राप्रमाणे आपल्याला चलावं लागते. पण आमचं इतकं व्हायलंय की आम्ही आखण लेकरांसाठीच करावं. मी त्या दिवशी सांगून गेलो, 4 आश्रमाची मर्यादा आम्हाला कळणार झाली. 4 आश्रम जसं बोलोबाने उपदेश केला पुढे, ब्रह्मचर्य आश्रम संपल्याच्या नंतर ग्रस्थाश्रमामध्ये आपल्या कमरेच्या चैबे लेकराला कोणत्या आश्रमात कोणत्या वर्षी आपल्या वयाची किती पारित झाल्यावर द्यावा, तिथे नियमानं वागत होते. कानोबानं विचार केला, दादा तुझी अवस्था जशी आहे तशी मला नको. आणि म्हणजे लेकरं काय खातील सगळं जर बुडीलास? भविष्यामध्ये आज उद्या परवा एक सुखी गेली तर काय होते, दुसरी सुखी गेली तर काय होते, तिसरी तर सुखी पिकल, भरभराटी होईल, पाऊस पडेल, निसर्ग. अहो तुमचा आमचा जरी निष्ठुरपणा असेल भगवंताला, तर किडा मुंगीसाठी तरी पाणी. अहो पाणी एवढं पाणी पडलं महाराज, हे तुमच्या आमच्या केळ्या ऊस भिजाव म्हणून नाही, सातत किती दिवसापासून उपाशी होता म्हणून तर पडल. त्यावेळेला कानोबानं सांगितलं, मग तुझा काय विचार? म्हणजे काहीच नाही दादा, या प्रॉपर्टीच्या वाटण्या करा, तुमचा हिस्सा तुम्ही घ्या, आणि माझ्या हिश्याच्या वया तितक्या ठेवा. भविष्यात जमलं तर मी कधी वसूल करीन, किंवा लोकायला कळवळ आली तर लोक आणून देतील.
नाही तर बुडतीलही, पण आता बुडू नका. तुम्हाला बुडवायचे तर नक्की बुडवा. तुकोबाने सांगितलं, कन्हैया मला काहीच देऊ नको, एक गोधडी आणून दे या प्रॉपर्टी मधलं आणि बाकी सगळा हिस्सा बुडवून टाक. आणि त्यावेळेला दोघांची हिस्से केले महाराज. कान्होबाचा कान्होबाने हिस्सा उचलला आणि तुकोबारायचा हिस्सा सगळा इंद्रायणीमध्ये फेकून दिला आणि घरी गेले. 7 दिवसापासून लेकर उपाशी होते, आवली उपाशी होती. जेवण केलं, 7 दिवस उपाशी असल्यामुळं पोटभर जेवण केलं नाही. थोडीशी कोरभर भाकर खाली आणि भगवान सगळ्या संग 2 मिनिटं चर्चा तुकोबाने केली आणि लगेच इंद्रायणीवर आले. इंद्रायणीवर येऊन भगवंताचं चिंतन चालू केलं. भगवंताचं दुसरा विषयच नाही. इंद्रायणीवर बसले आणि भगवंताचं चिंतन तुकोबाने करतात.